नमस्कार मी तृप्ती तुम्हा सर्वांचं स्वागत करते स्पेशल मराठी रेसिपीज या आपल्या चॅनलवर. दिवाळी म्हणजे रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी, सुंदर नवीन कपडे आणि राहिलेच की फराळ. तर फराळामध्ये चकली ही सर्वांचीच आवडती. चला आज चकली बनवून घेऊया. भाजणीच्या चकली बनवण्यासाठी मी इथे 2 कप भाजणी घेतलेली आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे, 1 चम्मच जिरेपूड, 1 चम्मच धनेपूड, त्यानंतर हळद घातलेली आहे. हळद कमी घाला नाहीतर चकलीचा कलर बिघडतो. लाल तिखट घातलं 1 चमचा, काश्मीरी लाल तिखट प्लीज घालू नका. हिंग थोडासा म्हणजे 1/4 चम्मच म्हणू शकता तुम्ही. आणि 1 चम्मच छान हाताने क्रश करून ओवा घालून घेतला आहे. 1 चम्मचच तीळ घातले, 2 चम्मच तेल घातले, थोडं गरम केलं होतं हे तेल. आणि याला आपल्याला गरम पाण्याने मळायचं आहे. तर आपण एक प्रकारे याला मस्त असं पीठ जे आहे ते आपलं याला उकड काढून घेतोय. तर इथे गरम कडकडीत असं पाणी घातलंय मी. 1 कप पाणी घातलं, आपलं 2 कप पीठ होतं, तर आधी 1 कप आणि आता एक परत 1/4 कप पाणी घातलंय, म्हणजे 2.5 कप मी 2 कपसाठी पाणी घालते. खूप जास्त पाणी घालू नका, नाहीतर मग जर आसट झालं आपलं हे मिश्रण तर मग परत आपल्याला प्रॉब्लेम होईल. किंवा तुम्ही असं करू शकता की थोडं भाजणीचं पीठ बाजूला काढून ठेवू शकता, म्हणजे झालं आपली कन्सिस्टन्सी व्यवस्थित नाही झाली तर तुम्ही ॲडजस्ट करू शकता. बघा व्यवस्थित असं झालंय, मी नंतर कुठलंही पाणी ॲड न करता ते पीठ मळून घेतलं. थोडंसं पीठ कोमट असतानाच मळावं लागतं. तुम्हाला हाताने नसेल मळता येत तर तुम्ही एखाद्या तांब्याच्या साह्याने मळू शकता. छान असं दाबून दाबून मस्त मिक्स करायचं. जेवढं छान आपण त्याला प्रेस करू ना तेवढी छान आपली चकली बनेल. इथे मी चकलीची जी चकती असते साच्याची ते घेऊन घेतली आहे. त्याला छान तेल ग्रीस करायचं. तेल छान लावलं की ते साच्याला खूप जास्त चिकटत नाही आणि आपलं साचेही खराब होत नाही, इझिली चकल्या पडतात. त्यानंतर तो जो गोळा घट्टसर मळून घेतला होता तो टाकून घेतलाय. तो गोळा मळल्यावर तुम्ही 5-10 मिनिटं ठेवू शकता. एका बाजूला मी तेल गरम करत ठेवलंय आणि दुसऱ्या बाजूला चकल्या बनवून घेते. बघा किती छान काटेदार अशा त्या चकल्या बनताय, तुम्ही बघू शकता. अशा तुम्ही प्लेटवर करू शकता किंवा ताटामध्ये एका वेळेस एका मोठ्या ताटामध्ये पाडून घेऊ शकता. या प्रकारे मी तुम्हाला जर तुम्हाला चकली उचलून तेलात टाकताना प्रॉब्लेम होत असेल किंवा तुटत असेल ना तर आज ते ट्रिक पण सांगणार की तुम्ही कशा प्रकारे करू शकता. पीठ घट्ट असेल तरच चकलीला असे छान काटे येतात, नाहीतर असे छान काटे येत नाही आणि चकली पिळताना ती तुटून तुटून जाते. जर भाजणीच्या पिठात तेलाचे मोहन घालताना प्रमाणात इकडे तिकडे झालं तर तुकडे तुकडे पडतात चकलीचे, त्यामुळे काळजीपूर्वक करा. आता बघा तेल आपलं गरम झालंय, टाकलं टाकलं एक दाणं लगेच वरती येतोय, म्हणजे तेल एकदम व्यवस्थित गरम आहे. आता मीडियम करायची गॅस आणि सर्व चकल्या तळून घ्यायच्या. तर तेलात खूप जास्त गर्दी न करता आपण या चकल्या तळून घेणार आहोत. अलगदपणे मी चकल्या ज्या आहेत त्या तेलात सोडून घेतल्या आहे. आकार घट्ट झाला चकलीचा की त्यानंतर आपण दुसऱ्या बाजूने चकल्या ज्या आहेत त्या पलटवून घेणार आहोत. मंद किंवा मीडियम आचेवरच आपल्याला चकल्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहे. या चकल्यांना पूर्णपणे तळायला किमान 4-5 मिनिटं तरी लागतील, एका बाजूने 2-3 मिनिटं आणि दुसऱ्या बाजूने. बघा अशा पद्धतीने मी तुम्ही चकल्या म्हणजे पलटून घेऊ शकता, त्यामुळे चकल्या तुटत नाही आणि छान क्रिस्पी झाल्यावरच मी त्याला पलटवून घेतलं होतं एका बाजूने शिजल्यानंतर. आपली जी चकल्यांची पहिली बॅच आहे ती रेडी झाली आहे. बघा तुम्ही किती सुंदर दिसते, छान अशी क्रिस्पी चकली तयार आहे. या प्रकारे मी सर्व चकल्या तयार करून घेते. आता जर छोट्या प्लेटवर चकली पिळली ना तर बघा असं चम्मचच्या साह्याने सरडच्या साह्याने तुम्ही त्याला लगेच कढईमध्ये टाकू शकता. किती इझी आहे. कितीही तुम्ही नवीन असाल तरीही ही ट्रिक जी आहे ती फेल होणार नाही. खूप छान अशी चकली तळून घ्यायची. खूप मोठ्या फ्लेमवर तळू नका नाहीतर ती अर्धकच्ची. तुम्हाला जर या चॅनलचे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करून त्या बेल आयकनवर नक्की टिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या चॅनलचे सर्व नोटिफिकेशन पहिल्यांदा मिळेल. धन्यवाद. इथे मी सर्व चकल्या ज्या आहेत त्या तयार करून घेतल्या. खूप सुंदर आणि मस्त अशा चकल्या झाल्या. जर चकल्या बनवताना कोणाची सोबत मिळाली तर गोष्टच निराळी. बघा किती इझिली तुटते, खूप छान चकली झालेली आहे.
या प्रकारे या दिवाळीला तुम्ही चकल्या बनवल्या तर सर्वांची शाबासकी तुम्हाला नक्की मिळेल. जर आवडला असेल व्हिडिओ तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्या बेल आयकॉनवर नक्की प्रेस करा. ही जी भाजणीची रेसिपी आहे तीही आपल्या चॅनलवर अपलोड आहे, तीही नक्की बघा. मनपूर्वक धन्यवाद.